नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामा गुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 शेवटी मीच आवरायला घेतली तर मी ती वळकटी आवरत असताना मला तसंच आणखी एक कोरं पान सापडलं. तुझ्यासाठी जर तो महत्वाचा नाहीये तर तू उगीच चिडचिड का करतेस? कारण तो महत्वाचा आहे. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायला नको. आणि शेवटी लहान बहीण म्हणून माझं काही हे आहे की नाही? हे अरे म्हणजे भावना पोचल्या ना. पण आपल्या सगळ्यांच्या भावना भाईपर्यंत पोचल्या की झालं. मधू पुरे आता दिवसभर वर्ग घेऊन दमला शिल रे. शिकवण्याचा थकवा अजून तरी जाणवत नाही बाबा. ज्या दिवशी तू जाणवेल त्या दिवशी समजायचं. आपली रिटायर व्हायची वेळ जवळ आली. मग वळकटी बांधणार आणि तुमच्याकडे वसायला येऊन राहणार. आपली मुलं त्यांचं अर्ध आयुष्य आपल्यापासून लांब राहिली याचं वाईट वाटून घ्यावं की त्यांना अजूनही घराकडे परतायची ओढ आहे यात सुख मानावं हेच कळत नाही कधी कधी. बाबा आम्ही लांब राहिलो तुमच्या नात्यातली ओढ कधी कमी नाही झाली. मुलगा म्हणून मला जे भाग्य लाभलंय ते बाप म्हणून कधी लाभेल की नाही माहित नाही. निदान एका मुलाच्या बाबतीत तरी नाही. श्रीराम श्रीरा मला तरी कुठे लाभलंय ते कुसुमच्या बाबतीत. ती माझा नेहमी तिरस्कारच करते. मधू आपण माणूस म्हणून मोठे ठरत असताना बाप म्हणून चुकतोच. अगदी मोठ्या मोठ्या माणसांच्या बाबतीत हे झालंय रे. तू चंदूच्या बाबतीत काय किंवा मी कुसुमच्या बाबतीत काय जो विचार केला तो आपापल्या दृष्टीनं योग्यच होता. कुसुमचं धनंजय रावांशी लग्न लावून देताना मला माहीत होत की त्यांच्या पत्रिकेत श्रीराम. जाऊ दे पुन्हा त्याच त्याच गोष्टी काय बोलायच्या. मुद्दा हा की आपण कितीही योग्य विचार केला तरी आपल्या मुलांच्या दृष्टीने चुकीचेच असतो. तुम्ही एवढे वसईहून आला त्याच्याशी बोललात पण त्याने त्याचा आडमोठेपणा काही सोडला नाही. असा विचार नको करूस रे मधू.
अरे इथे चुकतोयस तू बाळा. चंदू काही वाईट मुलगा नाहीये. मायेची ऊब न कळण्या इतका तो कोरडा निबर नाहीये. उलट ती ऊब मिळण्याकरता तो आसुसलाय. आपण शेकोटी जवळ जावं हात टेकायला, पण त्यातून एक निखारा उडून चटका बसावा. तस झालंय त्याच. अशी माणसं मग नेहमीच शेकोटी पासून चार हात लांब राहतात. थंडीत कुडकुडतात, पण मायेच्या उभेच आमिष दाखवून चटका देणाऱ्या शेकोटी जवळ ते कधीच जात नाही. मी तर चटके दिले बाबा. तू नाही, परिस्थितीनं. परिस्थितीचा अघाव होता तो. माझं असं म्हणणं आहे की मोठा असल्यानं, बाप असल्यानं तू ती परिस्थिती कदाचित बदलूही शकला असतास. चंदू चुकला हे म्हणण्यापेक्षा मी त्याच्या बाबतीत कसा चुकलो हा विचार करून बघ. बघ, सगळे प्रसंग तुझ्या डोळ्यासमोर एका वेगळ्या दृष्टीनं उभे राहतील. कुसुमच्या बाबतीतही मी तेच केलं. मी मानून चाललोय की तिच्या बाबतीत मी चुकलो. आता तिला सुखी करणं ही माझी जबाबदारी नाही का? हे सगळंच बरोबर आहे असं नाही मधू, पण शेवटी आपण बाप आहोत रे. मुलं आहेत आपली ती. कुसुम माझा कितीही तिरस्कार करत असली तरी मी हे कसं विसरू की ती लहान असताना माझ्या मांडीवर बसून माझी हनवटी धरून मला चिवकाऊच्या गोष्टी सांगण्याचा आग्रह करायची. तिला आठवत नसेल हे. तेव्हा ती न कळण्याच्या वयातली होती. पण तुला आठवतंय ना मधू, चंदू पहिल्यांदा केव्हा उपडा पडला तो क्षण. तो पहिल्यांदा कधी उभा राहिला तो क्षण. तो पहिल्यांदा तुझ्याकडे बघून कधी हसला तो क्षण. मग मला सांग, चंदू कसा चुकला हे सांगून मिळणाऱ्यातला आनंद मोठा. की तो आनंद मोठा.
कठीण आहे. हे कोडं सुटणं कठीण आहे आदिनाथ. तुम्हाला असं का वाटतं शुभा? बंद दरवाजा पलीकडे काय आहे हे जाणून घेण्यासाठी माणूस जीवाचा आटा पिटा करतो, पण तो दरवाजा उघडणारच नसेल तर उपयोग काय? नाही आजोबा, कोडं म्हटलं की उत्तर हे असणारच. विद्यार्थी कितीही बुद्धिमान असला तरी चुकीची प्रश्नपत्रिका सोडवून पैकीच्या पैकी मार्क नाही मिळवू शकत. म्हणजे तू ही जी कागदांची जुळवाजुळव करतोयस ती कधीच पूर्ण होणार नाही. का? कारण तुझ्याकडे जे कागद आहेत ते मुळात पूर्ण नाहीये. काय? यातला एक कागद काही दिवसांपूर्वी विष्णूला सापडला, आणखीन एक कागद सोपान काकांकडे आहे. बंद दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करतोयस पण तिथे दरवाजे नाही, भिंत आहे. हाती काही लागणार नाही निराशे व्यतिरिक्त. कळतंय का तुला? गुड मॉर्निंग आजोबा. गुड मॉर्निंग. काय आदिनाथ पंत, कचेरीत निघालात का? हो. आणि हो आजोबा, आज मी संध्याकाळी वाड्यावर जाऊन येईन. तुम्हाला विष्णू काकाला काही निरोप सांगायचा आहे का? वसईला कारे. तुम्ही काल मला म्हणालात ना विष्णू काकडे त्या वहीतलं एक पान आहे, ते मला हवंय. मी विष्णू काकाशी फोनवर बोललोय त्या बाबतीत आणि मला सोपान आजोबांशी बोलायचं. आदिनाथ, तू तुझा हट्ट सोडणार नाहीयेस का? आजोबा, हे कोडं सुटलं तर त्यात नुकसान काय आपलं? अरे पण हा सगळा खटाटोप कशासाठी? या गोष्टीत वेळ घालवणं म्हणजे आपलंच नुकसान करण्यासारखं आहे आदिनाथ. आणि तुला काय माहित रे, त्या वहीतली इतरही पानं गहाळ झाली असतील. एक पान विष्णूकडे आहे, एक पान सोपान काकांकडे आहे, अशी दोनच पानं असतील कशावरून? आणखी असतील तर आपण तीही शोधू ना आजोबा. श्रीराम. आजोबा, मी हे सगळं करतोय कारण मला भाई या घरात परत यायला हवा. आणि माझ्या मते हा एकच मार्ग आहे. जर खजिना असेल तर तो लवकरात लवकर शोधून काढायचा, आणि जर तो नसेल तर तसं सिद्ध करायचं की तसं काही नाही आहे बाबा. त्यानं चंदू परत येईल असं वाटतंय तुला? हो आजोबा, कारण खजिना सापडला तर त्याचा योग्य निर्णय तुम्ही घ्यालच, मग तर भाईच्या मनातले गैरसमज दूर होतील. आदिनाथा, चंदूची तळमळ खजिन्यासाठी नाहीच आहे मुळी. एखादी गोष्ट घरातल्या सगळ्यांना ठाऊक असते आणि फक्त ती त्यालाच माहीत नसते, या कारणामुळे आलेला उद्वेग आहे तो. आणि तो उद्वेग कुठलाही खजिना शांत करू शकणार नाही. मला जेव्हा कळलं की क्षिप्रा ही पुरातत्व तज्ञ आहे तेव्हा मी खजिन्याच्या मोहापायी तिला सगळं काही सांगितलं. गेल्या इतके वर्षात हे मी माझ्या सख्या नातवाला सांगू शकलो नाही. ही माझीच नाही, आपल्या सगळ्यांची चूक आहे. आणि याला कारणीभूत तो खजिनाच आहे. आपल्या बुद्धीचा जोर आजमावण्यासाठी आपण त्या खजिन्याचा शोध घेत आहोत.
पण त्यामुळे आपल्या जवळची माणसं दूर जात आहेत एवढा साधा विचार आपल्या बुद्धीला करता येत नाहीये. आदिनाथा ऐक माझ, सोडून देतो नाद. मान्य आहे मला गेल्या 50 वर्षात मला ज्या गोष्टी शोधता आल्या नाहीत त्या तू गेल्या 5 महिन्यात शोधून काढल्यास मान्य आहे मला, पण जे मिळवलंस त्यापेक्षा जे गमावणार आहेस ते फार मोलाचं आहे रे. नको नको सावली हातात पकडण्याचा प्रयत्न करूस. दादा मी चाललीय. बर, मी चाललीय. कुठे चाललीयस? बाळकडे चाललीय मी. आजच चाललीस का? बर ठीक आहे. तुला तोंड वर करून माझ्याकडे बघायला वेळ नाहीये का? काय झालं कुसुम, कशाला आरडाओरड करते? आरडाओरडा मी आरडाओरडा करते? हे सगळे लोक वाटतील तेव्हा वाटतील तसे वस्कन माझ्या अंगावरती येतात ते काही नाही वाटत. कोण तुझ्या अंगावरती वस्कन आलं? विचार ना, तुझ्या लेकीला विचार ना. प्रिया, आणखीन किती लेकी आहेत तुला? काय म्हणाली प्रिया? हे बघ दादा, तुमचं नशीब फुटकं म्हणून तुम्ही सुलेखाशी संबंध तोडले. अगं कुसुम, सुलेखाचा इथे काय संबंध? मला ती मुलगी आवडते. खरं म्हटलं तर ती या घरची सून व्हायला हवी होती असं मला ठामपणाने वाटतं. आणि हे मला कोणापासून लपवायची काही एक गरज नाहीये आणि म्हणून मी तिला फोन करते बोलते. यात काय पाप करते रे मी? आणि जर का माझ्या एका फोनमुळे तुमच्या महिन्याभराच्या बिलामध्ये भरमसाट वाढ होणार असेल ना तर मी माझ्या पैशांनी बाहेरून फोन करेन तिला. नाहीतरी आता या घरामध्ये राहतय कोण? ज्या घरामध्ये तुमचा मान नाही तिथे तुम्हाला झालं बोलून सगळं झालं असेल तर मला सांग, मी बोलतो. तू काय बोलणार रे? तुम्हाला सगळ्यांना मी चेष्टेचा विषय झालाय. मी म्हणजे तुमच्या सगळ्यांसाठी विदूषक. विदूषकाचं कसं? तो तोंडावरती आपटला की सगळे कसे हसतात तसं झालं तुमचं माझ्या बाबतीत. मी काय तुम्हाला ओळखत नाही की काय? आता कशाला गप्पा बसलायस? बोल ना, बोल ना. अगं तू स्वतःच स्वतःला सगळं म्हणून घेतेस, मी आणखी तुला काय भडावशी तरी अपेक्षा आहे? मी जातेच कशी? खरंच जाणार असेल तर वसुधेला भेटून जा, तिला तुझी काळजी लागून राहते. हो ती एकटीच आहे ना माझी काळजी करणारी, म्हणूनच तर इतके दिवस थांबले होते ना या घरामध्ये, नाही तर कोणाला पडली एवढी माझी. कुसुम, प्रिया तुला काही बोलली असेल तर मी बोलेन तिच्याशी, पण मुंडी छाटलेल्या कोंबडीप्रमाणे तू थैमान घालतेस ना ते बंद कर आधी. काय काय? मी थैमान घालते मुंडी? आवाज लावू नकोस. मोठ्यांनी बोलून आपला मुद्दा सिद्ध होत नाही. कुसुम, लहानपणापासून तुला हे समजवायचा प्रयत्न करतोय का मी? आता 50 उलटून गेली तुझी, कधी कळणार आहे गोष्टी तुला?
मला शिकवतोय पन्नाशी झाले आणि हा काय जसा काय तरणाच आहे.